नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डी के नगर येथील पोलीस चौकीत काल रात्रीच्या सुमारास 4 ते 5 कर्मचारी दारू पीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। या डी के नगर मध्ये असलेल्या पोलीस चौकीतच पोलिसांची दारूची पार्टी सुरू असल्याचा प्रकार स्थानिकांनी समोर आणला। याबाबत नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी या दारू पार्टीत सहभागी असलेल्या 4 पोलिसांना तात्काळ निलंबित केलं असून या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले। तर पांटपरी सारखे असलेल्या या पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची देखील कामाला उत्साह नसतो, तरी लोकप्रतिनिधींनी पोलिसांना उपयुक्त अशी पोलीस चौकी देखील बनवून द्यावी अशी मागणी नाशिक पोलीस आयुक्तांनी केली। तर शहरातील ज्या पोलीस चौक्या तात्पुरता अथवा परवानगी नसलेल्या त्या तात्काळ बंद करण्यात येतील व नवीन पोलीस चौकीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल असे देखील यावेळी आयुक्त पांडे यांनी सांगितलं। नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत गंगापुर पोलीस स्टेशन अंतर्गत डी के नगर जे आहेत ते पोलीस चौकी आहेत, ते 1992 पासून ते कार्यरत आहे। ते टीनचे पत्रे ते बांधून दिलेली ही चौकी आहेत आणि त्या ठिकाणी जे आहेत ते दिवसात पोलीस चौकी हे कार्यरत असते आणि शक्यतो रात्री जे आहेत ते पोलीस चौकी बंद असतो। पण याच्यामध्ये काल जे आहे ते 4 पोलीसकर्मी त्याच्यामध्ये त्याची सकाळ 9 ते रात्री 9 पर्यंतची बीट मार्शलची ड्युटी संपल्यानंतर आजूबाजूचे जे 2 बीट मार्शल होते त्यांना सुद्धा गोळा करून आणि एका वाईन शॉपमधून जाऊन दारूची बाटली घेऊन त्या ठिकाणी दारू पीत होते आणि हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही त्याचे ACP संबंधित डिव्हिजनकडून चौकशी करून घेतलं आणि यांचे ते आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4 पोलीस कॉन्स्टेबल ते शासकीय गणवेशात जरी ड्युटी संपली होती तरी आपलं एका ठिकाणी जे ज्याला पोलीस चौकी म्हणून तात्पुरता तरी मान्यता होती अशा ठिकाणी ते दारू पीत आढळून आले होते, म्हणून त्यांना सर्वांना चारही कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर मेजर पेनल्टीचे पनिशमेंट करण्यासाठी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर असा शासनाचे आदेश आहेत की ज्या ज्या चौक्याला शासन मान्यता नाही आहेत किंवा पोलीस महासंचालकांची मान्यता नाही आहेत असे चौक्या जे आहेत ते मनुष्यबळ अभावी ते बंद केला पाहिजे किंवा कमीत कमी ठेवली पाहिजे। तर असे जे पत्रेने उभारलेल्या जितकं टीन शेड्सने उभारलेल्या जे चौक्या आहेत ज्याचे गैरवापर होण्याची शक्यता खूप जास्त असते असे चौक्याचे जे आहेत आढावा घेऊन ते शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येईल आणि असे चौकी जे आहेत ते बंद करण्यात यावं मनुष्यबळाअभावी असा शिफारस करण्यात येईल। त्याचबरोबर आज ज्या चौकी इथे घटना घडलेली आहे त्या ठिकाणी मी पोलीस आयुक्त स्वतः त्या ठिकाणी जाऊन मोहल्ला कमिटी मीटिंग घेणार आहेत आणि त्या ठिकाणीचे जे सिटिझन्स आहेत नागरिक आहेत त्याचबरोबर जनप्रतिनिधी आहेत नगरसेवक किंवा आमदार वगैरे ते सर्वांना आम्ही बोलवणार आहेत। याची सर्वात पहिले माहिती मला भाजपचे आमदार माननीय श्रीमती सीमा हिरे मॅडमने मला रात्री 10:50 दिली होती आणि त्या तात्काळ आम्ही त्या ठिकाणी फोर्स रवाना केलं होतं। मॅडमला पण आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे की त्यांनी त्या सभेत उपस्थित राहावं आणि पोलिसांबद्दल जे काही तक्रार असेल त्यांनी मांडावं, पण मॅडमने सांगितलेलं आहे की ती विधानमंडलमध्ये आहेत आणि म्हणून ते येऊ शकत नाही। पण इतर सर्व जनप्रतिनिधींना आणि नागरिकांना विनंती आहे की जे काही ते एरियामध्ये रिप्रेझेंट करतात किंवा त्या ठिकाणी राहतात त्यांनी येऊन त्यांचे विषय जे आहेत ते मांडा। एनसीएल न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी नाशिक।